उद्यापासून आपल्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होते आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो चांगला अभ्यास करा आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करा तुम्ही पुढचं होणारं महाराष्ट्राचं नेतृत्व आहात तुमच्यामधून नवीन पिढी घडणार आहे आणि ह्या नवीन पिढीने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा एवढंच नाही तर सर्वात तरुण देश जगातला म्हणून जगाचं नेतृत्वसुद्धा करत असताना जगाला उत्तम सेवा देण्याच्या दृष्टीने आपल्या पंतप्रधान महोदयांना अपेक्षित असलेलं असं व्यावसायिक शिक्षण घ्यावं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण पारंगत व्हावं आणि पुढे भारत हा एक असा देश ठरणार आहे की ज्याने जगाला मॅनपॉवर पुरवायची आहे जगाना जगाला जी स्किल्ड मॅनपॉवर लागेल ही भारत देश पुरवणार आहे आणि त्याच्यामुळे उद्या एक देशाचे दूत म्हणून संपूर्ण जगाची सेवा करण्यासाठी सज्ज व्हा आणि हे करत असताना कुठलंही टेन्शन घेऊ नका जगातलं उत्तमातलं उत्तम असं तंत्रज्ञान आम्ही तुम्हाला देऊ पुढच्या काळामध्ये तुम्हाला दप्तराचं ओझं होऊ नये म्हणून एकच पुस्तक घेऊन उद्यापासून तुम्हाला शाळेत जायचं आहे वह्या या या वर्षापासून पहिली ते आठवीला मोफत आहेत आणि ही वयाची पानंसुद्धा तुमच्या पुस्तकामध्येच असणार आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये व्यवस्थित नोंदी घ्या नोंदी व्यवस्थित आठवणीत ठेवा आणि याच्याबरोबरच आर्टिफिशल इंटेलिजन्स असेल रोबोटिक्स असेल कोडिंग डिकोडिंग असेल जगातलं जे उत्कृष्ट तंत्रज्ञान आहे हे सगळं तुम्हाला शिकवलं जाईल आणि त्याच्याचबरोबर माणुसकी जपली पाहिजे आपण ज्याला डिग्निटी ऑफ लेबर म्हणतो श्रमाची महती म्हणतो ही सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे की कुठलंही काम करण्यामध्ये कमीपणा नाही या वर्षापासून आपण शेती हा विषयसुद्धा अभ्यासक्रमामध्ये आणतो आहे शेवटी हा शेतकऱ्यांचा देश आहे शेतकऱ्यांच्याबद्दल कळलंच पाहिजे पण प्रत्येकाला शेतीचं ज्ञानसुद्धा असलं पाहिजे शस्त्रास्त्र सगळ्यात जास्त ज्यांच्याकडे असतात ते जगावर राज्य करू शकतात परंतु जेवण खाल्ल्याशिवाय ते जगू शकत नाहीत आणि म्हणून महासत्ता तोच देश होऊ शकतो ज्याच्याकडे अन्नधान्याची स्वयंपूर्णता आहे आणि म्हणून दिलेलं प्रत्येक ज्ञान घ्या आणि खूप हुशार व्हा आणि आपल्या राज्याचं आपल्या देशाचं नाव खूप मोठं करा मी देशाच्या पंतप्रधानांचं स्वप्न आदरणीय मोदी साहेबांचं स्वप्न आपण पूर्ण करत असतानाच महाराष्ट्र राज्य त्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सगळे तुमच्याबरोबर आहेत आणि म्हणूनच यावर्षीपासून आपण सर्वच्या सर्व मुलांना गणवेश देतो आहे सर्व मुलांना बूट सॉक्स देतो आहे मोफत वह्या देतो आहे पुस् एकच पुस्तकं घेऊन पुस्त जाण्याचं तुम्हाला आगळा वेगवेगळा प्रयोग देतो आहे आणि हे सगळं घेऊन आम्ही तुमच्याकडून खूप अपेक्षा करतो आहे की तुम्ही महाराष्ट्राचं फ्युचर आहात आणि पुढच्या पिढीचं आणि संपूर्ण पुढची पिढी महाराष्ट्र तुमच्याकडे आशेने बघतो आहे आनंदाने शिक्षण घ्या आणि यशस्वी व्हा जय हिंद जय महाराष्ट्र